नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, एकदा एक सेवेकरी खूप संकटामध्ये सापडतो, तेव्हा तो त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वामी महाराजांची खूपच विनवणी करतो, परंतु त्याचा हा त्रास वाढतच जातो। असे काही दिवस गेल्यानंतर त्याची त्या संकटातून सुटका होते आणि तो मोकळा श्वास घेऊ लागतो। परंतु ऐन संकटाच्या वेळी स्वामी महाराजांनी आपल्याला काहीच मदत केली नाही म्हणून तो सेवेकरी महाराजांकडे दुर्लक्ष करू लागतो। काही दिवस गेल्यानंतर त्याला एके रात्री एक स्वप्न पडतं। त्या स्वप्नात त्याला असं दिसतं की तो स्वामींसोबत एका भयंकर वाळवंटातून चाललेला आहे। उन्हाचे तीव्र चटके बसतायत, संपूर्ण शरीरातून घामाचे लोंढे वाहत आहेत आणि अशा परिस्थितीत स्वामी महाराज शांत आणि प्रसन्नपणे मार्गक्रमण करीत आहेत। तेव्हा त्या सेवेकऱ्याला वाळूवर उमटलेले पावलांचे दोन व्यक्तींचे ठसे दिसतात। त्यावेळी तो सेवेकरी न राहून महाराजांना विचारतो, स्वामी समोर दिसतात ते पावलांचे ठसे कोणाचे आहेत आणि एवढ्या रखरखत्या उन्हातून या वाळवंटातून कोण गेला असावा? तेव्हा स्वामी त्याला उत्तर देतात की या पाऊल खुणा दुसऱ्या कोणाच्याही नसून तुझ्या आणि माझ्याच आहेत। तुझ्यावर आलेल्या संकटाच्या वेळी मी तुझ्या सोबतच होतो, याची ती साक्ष आहे। हे महाराजांचे शब्द ऐकल्यानंतर त्याला खूप वाईट वाटतं आणि त्याला पश्चाताप होतो। आणखी थोडं पुढे गेल्यानंतर त्याला फक्त एकाच माणसाचे ठसे दिसतात। तेव्हा तो काहीसा दुःखी होऊन महाराजांना विचारतो, स्वामी जेव्हा मी खूप अडचणीत होतो तेव्हा आपणही मला सोडून गेलात, त्यामुळे इथून पुढे माझे एकट्याच्याच पायाचे ठसे आहेत ना? त्यावर स्वामी स्मित हास्य करून म्हणतात, नाही रे वेड्या, इथून पुढे तर मी तुला माझ्या खांद्यावर उचलून घेऊन गेलो। हे ऐकताच तो सेवेकरी झोपेतून खाडकन जागा होतो आणि त्याला सगळं सत्य समजतं की स्वामींनी त्याच्यासाठी नक्की काय केलं ते, आणि तो फार दुःखी होतो। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तो स्वामींच्या पायावरती जाऊन लोटांगण घालतो। तर अशा पद्धतीनं स्वामी फक्त हसतात आणि म्हणतात, घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं स्वामी नेहमी आपल्या पाठीशी उभे राहतात। आपण फक्त त्यांनी सांगितलेली कामं चांगल्या निर्मळ मनाने करायला हवीत बस। तर मग स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।